नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे विनीत भावसार आणि स्वागत करतो आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनल विनीत स्टॉकवर तर आज आपण बघणार आहोत की सीने काल एक गाईडलाईन जारी केली होती आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे हे बंधनकारक आहे घेणे अनिवार्य आहे त्यामुळे आज उदय सरांनी सात जुलै दोन हजार वीस रोजी एच आर डी मिनिस्टर रमेश निशंक पोखरियाल यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी नेमक्या कोणकोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहे या सर सर्व गोष्टी आता आपण बघणार आहोत तर त्यांनी सर्वात आधी हे मांडले की प्रथम वर्ष द्वितीय वर्ष म्हणजेच अंतिम वर्ष सोडून बाकी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आणि त्यांच्या बॅकलॉग एटीकेटीच्या ज्या परीक्षा आहे या कॉलेज सुरू झाल्यानंतर एकशे वीस दिवसाच्या आत घेण्यात येणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातील कोविडची स्थिती बघून त्यांना असे वाटले की महाराष्ट्रात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सुद्धा आता पॉसिबल नाहीये आता शक्य नाहीये त्यामुळे त्यांनी अव्यावसायिक कोर्सेस जे पण काही होते नॉन वोकेशनल कोर्सेस होते त्यांच्या सर्व परीक्षा त्यांनी रद्द केल्या आणि व्यावसायिक कोर्सेस वोकेशनल कोर्सेस यांच्या परीक्षा रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी शिखर संस्थांनासुद्धा एक रिक्वेस्ट केलेली होती त्यानुसार त्यांनी पंतप्रधानांनासुद्धा पत्र लिहिले होते की तुम्ही शिखर संस्थांना असा आदेश द्या की जेणेकरून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षासुद्धा रद्द होऊ शकेल कारण सध्या जर कोरोनाची स्थिती बघता कोणत्याही परीक्षा घेणे हे पॉसिबल नव्हते कारण तुम्हाला माहिती आहे की भारत जगात कोरोना रुग्णांमध्ये नंबर तीनवर येऊन गेलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ इतर कर्मचारी त्यानंतर पेपर चेकर अशा सर्वांचे आरोग्य यांचे आयुष्य धोक्यात घालणे हे योग्य नाही कारण तुम्हाला माहितीच असेल की बरेचसे विद्यार्थी हे आपापल्या गावी गेलेले आहे वसतिग्रह सोडून गेलेले आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना जर समजा परीक्षा द्यायचं म्हटलं तर हे विद्यार्थी आपल्या गावापासून कॉलेजपर्यंत येतील आणि या ट्रान्सपोर्टेशनमध्ये जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली तर अशा विद्यार्थ्यामुळे इतर विद्यार्थ्यांनासुद्धा कोरोनाची लागण होऊ शकते आणि जर समजा असे झालं तर मग याला जबाबदार कोण असेल आणि तुम्हाला माहितीच असेल की इतर राज्यांमध्ये ज्यावेळेस परीक्षा घेतल्या गेल्या आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे आणि या प्रकारची स्थिती महाराष्ट्रात येऊ नये यामुळे आम्ही व्यावसायिक तसेच अव्यावसायिक परीक्षा सर्व रद्द केलेल्या होत्या आणि त्याबाबत शिखर संस्थांना नोटीससुद्धा आम्ही दिली होती त्यांना रिक्वेस्टसुद्धा आम्ही केली होती की तुम्ही आदेश द्या की सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा या रद्द होतील आणि जर समजा विद्यार्थ्याला असं वाटत असेल की आपले नुकसान होत आहे आपल्याला योग्य ते मार्क मिळत नाही आहे तर त्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याची सुद्धा आम्ही एक संधी दिली होती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायच्या नसेल अशा विद्यार्थ्यांना योग्य तो फॉर्म्युला वापरून आम्ही डिग्री देणार होते आम्ही पदवी प्रदान करणार होते पण ज्या विद्यार्थ्यांना आपले गुण आपले पर्सेंटेज मान्य नसेल अशा विद्यार्थ्यांना आम्ही ऐच्छिक परीक्षा सुद्धा उपलब्ध करून देणार होते म्हणजे या विद्यार्थ्यांना जे पण काही मार्क्स वगैरे मिळतील तेच विद्यार्थ्यांचे शेवटचे मार्क्स असतील फायनल मार्क्स असतील आणि अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा या सुद्धा परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर घेण्यात येणार आहे असं उदय सामंत सरांनी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं त्यानंतर उदय सामंत सरांचा लास्ट पॉईंट सर्वात महत्त्वाचा आहे तर या लास्ट मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक सहा जुलै दोन हजार वीस रोजीच्या सूचना या आयोगाच्या यापूर्वीच्या सूचनांप्रमाणेच बंधनकारक नसून केवळ मार्गदर्शक स्वरूपाचे आहे असे माझे मत आहे त्यामुळे सध्याच्या कोविड महामारीच्या अनिश्चिततेच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी हा घटक शैक्षणिक परिसंस्थेचा केंद्रबिंदू असल्याने त्याचे शारीरिक मानसिक स्वास्थ्य भवितव्य आणि हिताचा विचार करून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना योग्य त्या सूत्राच्या आधारे पदवी प्रदान करण्याबाबत आपण एक समान मार्गदर्शक सूचना निर्गमित कराल अशी मला आशा आहे म्हणजे या सर्व सूचना ज्या पण काही यू जी सीने दिल्या या फक्त आणि फक्त मार्गदर्शक स्वरूपाच्या आहे असे उदय सरांचे मत आहे आणि हे बंधनकारक नाही आणि जे पण काही निर्णय होईल हे राज्य सरकार त्यांच्या मर्जीने विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करून राज्यपालांच्या मदतीने घेण्यात येऊ शकतो अशा प्रकारे उदय सामंत सरांनी एच आर डी मिनिस्टर सरांना पत्र लिहिलेलं आहे आता बघूया की लवकरच याबद्दल काय निर्णय येतो ते तर आणि जर समजा असे झाले तर महाराष्ट्र सरकारने जो पण काही निर्णय घेतलेला आहे की अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करा ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायच्या असेल ते देऊ शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायच्या नाही असे विद्यार्थी मागील फिफ्टी फिफ्टी पॅटर्ननुसार किंवा जो पण काही युनिव्हर्सिटी फॉर्म्युला तयार करेल या फॉर्म्युलानुसार त्यांना गुण मिळेल आणि त्यानुसार त्यांना पदवीसुद्धा प्रदान करण्यात येईल अशा प्रकारे निर्णय हा आपला कायम असू शकतो तर आता बघूया की शेवटचा निर्णय काय येतो ते तर, तर जुळून राहा माझ्या या चॅनलवर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी अशाच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील तोपर्यंत धन्यवाद घरी राहा सुरक्षित रहा आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या